तर मी इथे जरा झटपट नाश्ता बनवण्याचा प्रयत्न करतोय बहुतेक साठा संपत आला आहे म्हणून ही एक भारतीय युक्ती आहे साधारणपणे याला पंचामृत म्हणतात आणि याचा अर्थ पाच घटक जे मिळून जीवनाचं अमृत तयार होतं पण मला वाटतं जेवढी भूक मला लागली आहे मी बाजपेक्षा जास्त गोष्टी टाकीन आणि त्यापेक्षाही चांगलं बनवेन कारण बहुतेक भाज्या संपल्यामुळे आणि फ्रीजमध्ये ठेवता येणारं सगळं खराब झाल्यामुळे आ माझी आवडती केळी ही एकमेव गोष्ट आहे सुदैवानं तुम्ही त्यांना फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही म्हणूनच ते ठीक आहेत तर ही एक सोपी भारतीय युक्ती आहे केळी जे काप करायचे त्यात थोडासा मध तूप दही टाकायचं आणि मला दही जरा पाहू द्या मला वाटतं की ते अजूनही चांगलं आहे तर मला असं वाटतं की फक्त केळीचे काप करायचे पातळ काप तुम्हाला हवेत तसे तुम्हाला जर थोडं मऊ हवं असेल तर अगदी पातळ कापा नाहीतर फक्त असं असे अनेक दावे आहेत की जे सांगतात की जर तुम्ही पंचामृत खाल्लं सर्व पाच घटक व्यवस्थित प्रमाणात मिसळून तर ते नक्कीच खूप चांगलं समजलं जातं कोणत्याही प्रकारच्या थायरॉइडच्या संतुलनासाठी मला काही कुठल्या थायरॉइडच्या समस्या नाही आहेत पण सगळं संतुलित ठेवण्यामध्ये काहीच हरकत नाही आहे कारण ते खूप महत्त्वाचं आहे शरीरासाठी आणि मनासाठी आणि कोणत्याही मनुष्याच्या एकूण आरोग्यासाठी तर थायरॉईड एक अशी गोष्ट आहे आणखी काही लोक आहेत आयुर्वेदामध्ये जे म्हणतात की ही कॅन्सरला दूर ठेवणारी गोष्ट आहे मी काही खरोखर तपास नाही आहे म्हणून माझी काही हरकत नाही तसं म्हणाल तर पण माझी एक अडचण आहे फ्रीज इतका चांगला नाही आहे म्हणून माझ्याकडचं खाणं संपलं आहे म्हणून ही भारतीय युक्ती मला पुरेसा नाश्ता देऊ शकते <laughs> मी हे कितीतरी वेळा बनवलं आहे जेव्हा मी शेतावर एकटाच राहायचो आणि त्याच्यावर माझं भागायचं तिथली केळी आणि इतर काही गोष्टी जर तुमच्याकडे हे सगळं नसेल तरीही तुम्ही हे करू शकता आणि झालं बघा हात हा थोडासा गूळ ही खरं तर पाम शुगर आहे पण नेहमीचा गूळसुद्धा चालेल मला खूपच भूक लागल्यामुळे आणि <laughs> मला कोणी अडवायला नाही एकदम एकटा म्हणून मी जरा जास्त गुळ टाकतोय पाम शुगर खरोखरच नारळाच्या झाडापासून तूप 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 आणि मला फारसं तूप आवडत नाही म्हणून मी थोडंसंच टाकतोय एकदम थोडंसंच तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता हे महत्वाचं आहे इलायची शिवाय त्याला हवी तशी चव येणार नाही अरे हा कुकरी शो नाहीये हे जिवंत राहण्याची धडपड आहे ठीक आहे <laughs> हा काही कुकरी शो नाहीये हे म्हणजे जर तुमच्याकडे फक्त केळी उरली असतील तर जिवंत कसं राहायचं त्याबद्दल आहे <laughs> बर का आज कारण माझ्याकडे थोडासा वेळ असल्यामुळे मी थोडंफार तंत्रज्ञान वापरायला शिकलोय आणि मी दोन कॅमेरे चालू ठेवले आहेत दिसतंय का तुम्हाला अशा आहे की दुसऱ्या कॅमेऱ्यावर माझा चेहरा दिसतोय किंवा माझे दोन भाग केलेत मला माहीत नाही चांगलं दिसतंय का yeah. इलायची घालायची गरज आहे हे नुसती केळी कशी खावी याबद्दल नाहीये हे म्हणजे एखादी विचित्र परिस्थिती घडली तुमच्या आयुष्यात <laughs> तुम्ही भुकेले आहात आणि तुमच्याकडे फक्त केळी आहेत तर असं आहे आणि अरे कुठे गेलं हो ही अडचण आहे माझी थोडी गोष्टी परत जागेवर ठेवल्या नाही मग सापडायला अवघाड मी गेली एकोणचाळीस वर्ष प्रवास करतोय मधा शिवाय मी मधाबद्दल उदार आहे कारण कदाचित संध्याकाळी उशिरापर्यंत हे एवढंच माझं जेवण असणार आहे कारण मी बाहेर खात नाही आहे सगळं काही इथे आते चमच्यावरचं मध काढणं अवघड आहे त्यासाठी एकच युक्ती आहे ही एकच गोष्ट काम करते मी मध वापरत आलो आहे खूप पूर्वीपासून अनेक वेगवेगळ्या प्रकारे एकच मार्ग मधाला चमच्यापासून काढण्याचा सुदैवान hmm. सुदैवान <laughs> अगदी सुदैवान तर दही किंवा योगट तितक्या चांगल्या अवस्थेत नाहीये थोडं आंबट झालंय पण तरीही वापरता येऊ शकत म्हणूनच मी जास्तीचा मध घातला सुदैवान सुदैवान सुदैवानं या सगळ्या भारतीय युक्त्यात मी जगलोय आ, मी असंच जगलोय शेतात एक टा जिथं माझा एकमेव आहार म्हणजे एक तर शेंगदाणे किंवा खोबर. तर शेंगदाणे किंवा खोबरं जर तुमच्याकडे ताजा न ना फोडलेला नारळ असेल तर तुमच्याकडे पॅक केलेलं खाणं असल्यासारखं आहे महिना दोन महिने अगदी तीन महिने सुद्धा तुम्हाला हवं असेल तर एकेकाळी मी अनेक महिने असेच काढलेत फक्त भिजवलेले शेंगदाणे आणि केळी आणि केळी हे गरीब माणसाचं अन्न होतं आणि मी त्या त्यावर बऱ्यापैकी जिवंत राहिलो आहे कारण तुम्ही फक्त एक केळीची पाणी ठेवू शकता आणि त्यावर दिवस काढू शकता नाहीतर मी नारळ ठेवायचो न ना फोडलेली नारळ आणि जेव्हा तुम्हाला खूप भूक लागेल आणि खायला काही नसेल तर त्यातलं पाणी प्या आणि खूप रखा ते तुमचं पोषण करेल त्यानं मला जिवंत आणि निरोगी ठेवलं आहे बऱ्याच काळासाठी तुम्हाला मान्य करावंच लागेल आज इथे पंचामृत थोडं राजेशाही होत आहे कारण मी म्हटल्याप्रमाणे कदाचित कदाचित नाही बहुधा नक्कीच हे माझं एकमेव जेवण असणारे संध्याकाळी उशिरापर्यंत आणि मला गाडी चालवायची आहे कदाचित मी बाहेर थोडंसं चालून येईल आणि मग हे हे फक्त थोडेसे मनुकेत आहेत पहा सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत सुकामेवा आणि हे कारण ते टिकून राहतात शिवाय, आणि तुम्ही जिवंत राहता उपासमार न होता या चांगल्या गोष्टी आहेत ते पुरेसा रस तुमच्यात परत टाकतात या किंवा त्या पद्धतीनं तर साधारण पाच घटक असतात पण मला वाटतं की मी जास्त टाकलेत केळी खोबरं मध पाम शुगर किंवा गूळ तूप थोडं दही आशा करतो की त्यानं आंबट होणार नाही कारण ते चांगलं नव्हतं दही तितक्या चांगल्या प्रकारचं साठवलं नव्हतं म्हणून मी थोडंसंच टाकलं आणि इथे माझ्याकडे काही काजूसुद्धा आहेत आणि थोडसे कापून घ्या जेणेकरून ते जगातल्या मूर्ख लोकांसारखे उठून दिसत नाहीत नाही <laughs> नाही नाही मी फक्त थोडा कुचकट बोलतोय पण काय करणार उपाशी आहे जेव्हा माणूस भूकेला असतो तेव्हा तो, ते तो चिडचिड करतो पण मी रागावलो नाहीये मला भूक लागली म्हणून तुम्ही मला थोडा कुचकटपणा कर करू दिला पाहिजे तर थोडे काजू घातलेत या अप्रतिम गोष्टी आहेत आणि त्याहून म्हणजे काजूसुद्धा जेव्हा मी ट्रेकिंग करायचो जेव्हा मी लांबच्या ट्रेकवर जायचो हिमालयात पूर्णपणे एकटा तेव्हा बहुधा फक्त काजू मनुके होते बरं का खोबरं खोबर याच गोष्टींनी मला जिवंत ठेवलं मी त्यांना विसरलो नाही आहे मी नेहमीच त्यांचा आभारी राहीन म्हणून मी त्यांना नेहमी बरोबर ठेवतो जिथे कुठे मी जातो या गोष्टी असतात कारण <laughs> माझं जीवन असं राहिलंय की मला नेहमीच व्यवस्थित जेवण मिळेल असं नाही तरी या महामारी दरम्यान मला चांगलं जेवण मिळतंय कारण मी घरीच होतो एक तर भारतात किंवा इथे पण आता पुन्हा फिरण्याची इच्छा पुन्हा एकदा भटकण्याची इच्छा तिनं मला परत या छोट्या कॅम्पर गाडीत आणलं आहे नाही नाही पुष्कळ कामं करायची आहेत हीच एकमेव पद्धत आहे ज्यानं आपण करू शकतो हॉटेल्स आणि इतर ठिकाणी संसर्ग न होता या या एका गाडीत राहून एक चालतं फिरतं घर yeah. काही लोकांना वाटतं कॅम्पर गाडी म्हणजे खूप आराम आहे नाही खूप काम असतं दररोज जेव्हा घर चालतं फिरत असतं तेव्हा भरपूर काम असतं तर ते पहा माझा नाश्ता आज मला तंत्रज्ञानानं झपाटलंय <laughs> तंत्रज्ञानाचं भूत कारण मी एकाच वेळी दोन कॅमेरे वापरतोय जमेल का कोणाला <laughs> आवडला का तुम्हाला माझा नाश्ता माफ करा आज माझ्याकडे एवढंच आहे आणि तुम्ही खूप लांब आहात